काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही देगलूर येथून आज शंकरनगर येथे मुक्काम आणि बुधवारी सकाळी नरसिंह चौक मार्गे नायगाव तालुक्यामध्ये पोहोचणार आहे. या यात्रेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहावयास मिळत आहे. या भारत जोडो यात्रेमध्ये नागपूर, सांगली, पुणे यासह राज्यभरातून कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. आमचे प्रतिनिधी गंगाधर गंगासागरे यांनी काही कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय, पाहूयात. आणि कार्यकर्त्यांबद्दलची एक वागण्याची तळमळ, एक जेन्युइन पुढारी जो असतो ना तळमळीनं, की ज्याला ज्याच्याकडे जावं वाटलं पाहिजे, ज्याला बोलावं, आपले प्रश्न मांडावे वाटलं पाहिजे, आजच्या भाषेमध्ये त्याला क्रेज म्हणू आपण, तर ती राहुलजींमध्ये दिसली. आम्ही शिकायचं असेल तर राहुलजींकडून हे शिकू की आपल्या पक्षाच्या लोकांशी वागायचं कसं. राहुलजींची बेस्ट उदाहरण, दशकातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण असेल. आमच्यासाठी आता कोणी किती वाईट वागलं तरी आमची नाराजी असणार नाही, कारण राहुलजीने एवढं चांगलं वागून आम्हाला जी शिदोरी दिलेली आहे ती आम्ही विसरणार नाही नवीन. आणि त्याच पद्धतीने आम्ही सर्व नागपूरचे युवक झालं, सांगलीमधलं पलूस कडेगाव या मतदारसंघातलं सन्माननीय डॉक्टर विश्वजीतजी कदम यांच्या मार्गदर्शनामध्ये जवळजवळ 500 युवक, आपण बघूनच राहिले की 500 युवक जे आहे बेरोजगारीच्या विरोधामध्ये, महागाईच्या विरोधामध्ये हा जो युवक जो निघालेला आहे, हे सन्माननीय डॉक्टर विश्वजीतजी कदम यांच्या मार्गदर्शनामध्ये पलूस कडेगाव या मतदारसंघातनं आल्या. त्याच पद्धतीने नागपुरातनं सुद्धा 130 युवक जे आहे ते 65 मोटरसायकलनी आणि 4-5 या फोर व्हीलरनी सन्माननीय डॉक्टर विश्वजीतजी कदम. आज आपण इकॉनॉमी वाढवण्याच्या दृष्टीनं किंवा आपण म्हणतोय ग्लोबलला आपण पुढे गेलो पाहिजे, पण त्या दृष्टीनं ते पाऊल चुकीचं आहे का बरोबर आहे हे सरकारनं आता सांगितलं पाहिजे. फक्त रोजगार देतो रोजगार देतो म्हणून चालणार नाही, पण त्याच्यासाठी जे काही नियोजन आहे, 10,000 देऊन तो युवक आहे त्याचं घर चालणार आहे का, त्याचा संसार चालणार आहे का, किती पगार त्याला दिला पाहिजे, कसं हे केलं पाहिजे, ह्या नियोजन गरज आहे. त्यामुळे ही जी युवक आहेत त्यांना तो बदल पाहिजे आणि ह्या बदलासाठी जे काही ही भारत जोडो यात्रा आहे. भारतामध्ये सध्या जी अस्वस्थता सर्वसामान्यांच्या तरुणांच्या मनात, म्हणजे सर्व जाती धर्मात जे चाललेली अवस्था आहे त्यांच्या मनातली खदखद आहे, त्या माध्यमातून त्या भावना घेऊन आज राहुलजी गांधी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर तिथपर्यंत करतायत. त्यांच्या ह्या यात्रेमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत, आमच्या पण भावना आहेत. आज जी सर्वसामान्यांच्या मनातली, तरुणांच्या मनातली जी खदखद आहे, जाती धर्मातली जी तेढ निर्माण करण्याची त्यांची जी भावना आहे, त्याच्या विरोधात जे आवाज उठत आहे आणि जनतेतून, सर्वसामान्य जनतेतून तसा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, आणि ते आमच्या निदर्शनातसुद्धा आलेलं आहे. आज के 11 बजे से देगलूर से हम लोग शामिल हुए यहाँ पे, अभी तक आए, आगे नांदेड तक जाने वाले हैं, और हम ये यात्रा में चल के हमको बहुत अच्छा लग रहा है. राहुल जी के साथ हमारे को चल के जितना खुशी महसूस हो रही है उतना अभी तक कहीं भी.